आणि आता तर काँग्रेसमध्ये अशी स्थिती आहे हे निवडून येणारच नाहीये पण तरी देखील हे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले. मग सिद्धरामय्या म्हणतात मी मुख्यमंत्री, डी के शिवकुमार म्हणतात मी मुख्यमंत्री, ते दिल्लीला बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आमचे खरगे जी आहेत ते म्हणतात चान्स मिळाला तर मी मुख्यमंत्री, मग ते एक एम बी पाटील आहेत ते म्हणतात मी मुख्यमंत्री. यांचा मुख्यमंत्री होणार नाही तरी देखील यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची होड लागली आहे आणि होड लागल्यानंतर मग कधी हे एका समाजाचा अपमान करतात कधी दुसऱ्या समाजाचा अपमान करतात आणि आता तर यांची मजल इथपर्यंत गेली हे म्हणतात आमचं सरकार आलं तर बजरंग दलावर बंदी टाकणार. तुमच्या बापाची ताकद आहे बजरंग दलावर बंदी टाकायची? कोणाच्या बापाची हिंमत आहे बजरंग दला? अरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी टाकायची हिंमत केली इंदिराजींनी तर त्यांना काय विचार व्हावं लागलं? या ठिकाणी तुमच्यात हिंमत नाही, तुमच्या ताकद नाहीये, पण तुमचे मनसुबे याच्यात दिसतात की बजरंग दलावर आम्ही त्या ठिकाणी बंदी घालू. बजरंग दलावर बंदी घालू याचा अर्थ काय आहे? हे कोणाकरता बोलताय? हे कोणाचं रांगून चालन करताय? यांना का इतका हिंदुत्वाचा तिटकारा आहे? तुम्ही बघितलं असेल ते खरगेजी गंध लागलं तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये कशा प्रकारे अस्वस्थ झाले, गंध दुसऱ्याशिवाय प्रेस कॉन्फरन्सला पुढे गेले नाही. अरे कोणाचा देश आहे? या देशामध्ये गंध लावल्याची जर कोणाला लाज वाटत असेल तर मग अशा लोकांना निवडून द्यायचं का हा विचार देखील आम्हाला करावा लागेल. या देशामध्ये बजरंग दलावर आम्ही या ठिकाणी बंदी लावू असं म्हणण्याची हिंमत कोणी करत असेल? बेंकेजी म्हणाले खराय या ठिकाणी मग बजरंगाची ताकद दाखवावीच लागेल आणि आम्ही सगळे बजरंग बली सारखेच आहोत. बजरंग बलीलाही त्यांची ताकद सांगावी लागली होती. त्यांना माहिती नव्हतं त्यांच्यात काय ताकद आहे. त्यांना सांगितलं लंकेकडे जा पण बजरंग बलीला माहिती नव्हतं. त्यांना आठवण करून दिली की तुमच्यामध्ये ही ताकद आहे की लहानपणी तुम्ही सूर्यग्रहाला निघाला होता ही तुमची ताकद आहे आणि ती ताकद समजल्याबरोबर बजरंग बलीने जे बजरंग उडी घेतली हेच लंकेमध्ये गेले आणि अख्ख्या लंकेला आग लावून टाकली. आता या ठिकाणी तुमच्या सारखे अनेक बजरंग उपलब्ध आहेत. जर बजरंग दलावर कोणीतरी या ठिकाणी असं म्हणत असेल की आम्ही बंदी घालू तर त्यांच्या मतांना आग लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, त्यांच्या सत्तेच्या मनसुब्यांना आग लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. या देशामध्ये जर कोणी रामाला विरोध करत असेल तर या देशात त्यांच्या पाठीशी कोणी राहणार नाही. मी तुम्हाला आठवण करून देतो हा तोच काँग्रेस पक्ष आहे. याची नियत काय बघा, ज्यावेळी राम सेतूच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये केस होती त्यावेळी सुप्रीम कोर्टात यांनी एफिडेव्हिट दाखल केलं होतं या काँग्रेस पक्षाने की राम हे काल्पनिक पात्र आहे, राम झाला याचे कुठले पुरावे उपलब्ध नाही, म्हणून राम सेतू तोडला तरी आम्हाला हरकत नाही अशा प्रकारची यांची नियत आहे. त्यामुळे अशा प्रकारे रामाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणारे एकीकडे आणि दुसरीकडे मंदिर वही बनायंगे सांगत खऱ्या अर्थाला अयोध्येमध्ये मंदिर बांधणारे मोदीजींच्या नेतृत्वाने भारतीय जनता